दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी. या दिवशी भगवान धन्वंतरी, भगवान कुबेर आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते. सोबतच झाडूलाही विशेष महत्व आहे. त्यानिमित्ताने धनत्रयोदशीचं महत्व काय आहे हे आज नेमकं आपण जाणून घेणार आहोत. हिंदू धर्मात दिवाळी सणाला विशेष महत्व आहे. जगभरात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दिवाळी सणाला धनत्रयोदशीपासून सुरुवात होते. दिवाळीतील प्रत्येक दिवसाशी निगडीत अनेक परंपरा आहेत. धनत्रयोदशीचा सण दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशीला असतो. संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक असणारा हा सण धनतेरस म्हणूनही ओळखला जातो. या दिवशी सोने, चांदी, भांडी इत्यादी खरेदींचे विशेष महत्व आहे असे मानले जाते. यामुळे संपत्तीचा देव कुबेर प्रसन्न होतो आणि वर्षभर धनाचा वर्षा होतो अशी मान्यता आहे. याच खास दिवसाचे महत्व काय आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत. धनतेरस हा शब्द धन आणि तेरस या दोन शब्दापासून बनला आहे. या दिवशी धन आणि समृद्धीसाठी भगवान गणेश, भगवान कुबेर आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. आयुर्वेदाचे हिंदू देव भगवान धन्वंतरी यांचीही धनत्रयोदशी पूजा केली जाते असे मानले जाते. भगवान धन्वंतरीची पूजा केल्यास चांगले आरोग्य आणि समृद्धी लाभते. पौराणिक कथेनुसार समृद्ध मंथनादरम्यान कार्तिक कृष्ण त्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरी आपल्या हातात अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते. धन्वंतरी विष्णूचा अवतार असल्याचे मानले जाते. जगात आरोग्यशास्त्राचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी भगवान विष्णूंनी दिवाळीच्या 2 दिवस अगोदर धनत्रयोदशीच्या दिवशीच धन्वंतरीचा अवतार धारण केला होता. याच दिवशी झाडूलाही लक्ष्मीचे रूप मानले जाते. धनत्रयोदशीला दागिने आणि भांड्यासोबतच झाडूलाही विशेष महत्व आहे. या दिवशी झाडू खरेदी करून शुभ मानले जाते. धनतेरसला झाडूला लक्ष्मीचे रूप मानले जाते. या दिवशी झाडू खरेदी केल्याने घरात सुख शांती येते आणि संपत्ती वाढते. शिवाय घरातून गरिबीही दूर होते. दिवाळीला झाडू खरेदी केल्याने लक्ष्मी घरातून बाहेर पडत नसल्याचीही मान्यता आहे. स्वच्छता ही देवी लक्ष्मीला आकर्षित करते असे म्हटले जाते. यामुळे धनत्रयोदशीला झाडू खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळे अनेक जण आजच्या दिवशी नवीन झाडू खरेदी करून त्याचे लक्ष्मीचे प्रतीक म्हणून पूजा करतात. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कॉमेंट करून सांगा. तसेच धनत्रयोदशीच्या आणि दिवाळीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला लेट्स अप मराठीतर्फे खूप खूप शुभेच्छा.